मी अजित आनंदराव पवार गांभीर्य पूर्वक दृढ कथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवारांनी बहुसंख्य आमदार माझ्या सोबतच आहेत असा दावा केलाय. पक्षाचं नाव आणि चिन्ह माझ्या सोबतच आहे असाही दावा अजित दादा करतायत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचा शिंदे सरकारला पाठिंबा नाही असा दावा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करतायत. त्यामुळे आता प्रश्न हा पडतोय की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमके किती आमदार शरद पवारांसोबत राहिले. याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदार आहेत. त्यापैकी अजितदादांसह 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे ते अजितदादांबरोबर आहेत हे स्पष्ट आहे. मात्र शरद पवारांसोबत कोण हे आता काही आमदारांनी स्वतःच स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी सोशल मीडियावर मी साहेबांसोबत अशा पोस्ट केल्यात. या यादीतलं पहिलं मोठं नाव आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं. त्यांनी मी साहेबांबरोबर असं ट्विट केलंय. जितेंद्र आव्हाड यांनीही कायम आदरणीय साहेबांच्या सोबतच असं ट्विट केलंय. त्यांची आता अजित पवारांच्या जागी विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. या यादीतलं आणखी एक मोठं नाव आहे पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचं. ते आजोबांच्या सोबतच आहेत. पवारांच्या पत्रकार परिषदेच्या वेळीही ते त्यांच्या बाजूलाच बसलेले दिसले. पवारांसोबतचं पुढचं नाव आहे काटोलचे आमदार अनिल देशमुख. त्यांनीही ट्विट करून भूमिका स्पष्ट केली आहे. याशिवाय बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनीही शरद पवारांची साथ कायम ठेवली आहे. पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी पवारांना धक्का दिला असतानाही हे आमदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले. काही सहकाऱ्यांच्या भूमिका 2-3 दिवसांमध्ये स्पष्ट होतील असंही शरद पवार बोललेत. पहाटेच्या शपथविधीनंतर सगळ्या आमदारांना परत आणण्याचा चमत्कार शरद पवारांनी केला होता. आता पुन्हा हा चमत्कार होणार का? किती आमदार पवारांसोबत ठामपणे उभे राहतात हे त्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तुम्हाला अजित पवारांच्या आजच्या निर्णयाबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.